अलीकडचं राजकारण जे अरुणबाईंनी सांगितलेलं आहे ते खरं की हे देशाचं राजकारण नाही आहे, द्वेषाचं राजकारण आहे. आणि ह्याचा अनुभव तुम्ही पाहता. आमचा विरोधक आहे त्या विरोधकांच्या तोंड दाबण्याचं काम अलीकडे होत आहे. तुम्ही बोलायला लागले की तुमच्या मागे लागले, बोलूच नाही. या ठिकाणी विरोधकांसमोर दुसरं बोलण्यासारखं नाही आहे. आणि मी हे त्यांना सांगितलं, म्हटलं मुख्यमंत्री सदाच्या शर्यतीत मी होतो हे तर खरंच आहे ना. अहो तिथपर्यंत जायला क्षमता लागते, ताकद लागते, वैचारिक पातळी लागते, अनेकांचं सहकार्य लागतं. ते तुमच्यामध्ये नाही आहे, ते नाथाबूमध्ये होता म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीपर्यंत गेला. आणि असं पोरीबाडींच्या नादी लागून कोणी जात नसतं कधी. त्याला क्षमता लागते. जनतेनं 40-40 वर्ष आम्हाला निवडून दिलं, सातत्यानं निवडून दिलं ना तुम्ही. या ठिकाणी माझेच पाय धरणारे, माझेच बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागले आहेत. आणि शरद पवार साहेबांवर बोलायला लागले, मला तो आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आणि बाय मला वाटतं जयंतरावांना मी सांगत होतो की तुम्ही फार साधे बोळे आहात. मी वर्षे पाटलांनी अनेकदा सांगतो की तुम्ही हे जरा गृहमंत्रीपद जे आहे हो दाखवा, एखादा हिसका दाखवा, एखादा इंगा. शेकडो प्रकरणं ह्यांचे आहेत. आला 2-4 लोकांना जर वारसापूर्वी टाकून दिलं असतं ही परिस्थिती आली नसते. दाताभाऊंनी ज्या पद्धतीमध्ये माननीय पवारसाहेबांच्या समोर मुख्यमंत्री व्हायला लायकी लागते हा शब्द वापरला, मला नाथाभाऊंना सांगायचंय की नाथाभाऊ देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि कदाचित तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला नाहीत असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर ते अतिशय योग्य होतं. आणि भारतीय जनता पार्टीच्या 4 लोकांना जेलमध्ये टाका, सत्तेची ताकद दाखवा, म्हणजे भारतीय जनता पार्टीची लोक सुधारतील. जेलमध्ये टाकायला का तुमच्या बापाचं राज्य आहे का? इथे कायद्याचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. इथे कायद्याच्या राज्याने कायदा चालतं. त्यामुळे अशा प्रकारे माननीय पवारसाहेबांच्या समोर स्वतःला काहीतरी खूप माहिती आहे अशा प्रकारचा प्रयत्न करू नका. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तर तुमची जागा दाखवूच आणि तुमच्या पक्षाची देखील जागा कुठे असेल हे तुमच्या आल्यामुळे पक्षाला देखील कळेल.